हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं हो? या मागील व्हिडिओमध्ये आपण बल आणि बलांचे विविध प्रकार पाहिलेले आहेत. एकूण किती बलांचे प्रकार पाहिले हो आपण? एकूण 5 बलांचे प्रकार पाहिले. पहा, बल म्हणजे काय? बल म्हणजे आपण जर का रेग्युलर भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला आपण ताकद असं म्हणूयात. कोणतीही गोष्ट उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी, सरकवण्यासाठी आपल्याला जे काही ताकदीची गरज लागते त्याला आपण बल म्हणतो, किंवा ताकद जी लावावी लागते त्याला आपण बल म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर आपण बलांचे काही प्रकार पाहिलेले होते. सगळ्यात पहिला प्रकार पाहिलेला होता तो म्हणजे कोणता हो? संपर्क बले. जे बल वस्तूच्या विशिष्ट अशा संपर्कामुळं निर्माण होतं, किंवा प्रत्यक्ष वस्तू तिथे संपर्कात आल्यामुळं निर्माण झालेल्या बलाला आपण संपर्क बल असं म्हटलेलं होतं. पहा, त्यानंतर आपण कोणतं बल पाहिलेलं होतं? आपण असंपर्क बल म्हणजे काय पाहिलेलं होतं? जरी दोन वस्तूंमध्ये प्रत्यक्ष संपर्क येत नसेल तरीसुद्धा त्या ठिकाणी काहीतरी प्रकारचं बल प्रयुक्त केलं जातं, त्या बलाला आपण असंपर्क बल असं म्हटलेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं घर्षण बल. घर्षण बल हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की जर का घर्षण बल नसेल तर कोणतीही गतिमान वस्तू ही गतिमानच राहील, ती कधी थांबणारच नाही. त्यामुळं घर्षण बलामुळं काय होतं? काही कालांतरानं एखादी वस्तू काय होते तर ती स्थिर केली जाते. त्यानंतर आपण पाहिलं होतं संतुलित बले आणि असंतुलित बले. संतुलित बल म्हणजे कोणाला म्हणायचं हो? तर त्यासाठी मी तुम्हाला रस्सी खेच या खेळाचं उदाहरण दिलं होतं. हां, नाही, संतुलित बलासाठी मी तुम्हाला कोणतं उदाहरण दिलं होतं? जर का दोन्ही बाजूंनी वस्तूच्या समान बले लागत असतील, प्रयुक्त होत असतील, तर त्याला आपण काय म्हटलेलं होतं? संतुलित बले म्हटलेलं होतं. आणि शेवटी असंतुलित बले म्हणजे काय पाहिलेलं होतं? जर वस्तूच्या दोन्ही बाजूंनी असमान बले प्रयुक्त होत असतील तर त्याला आपण असंतुलित बले असे म्हटलं जातं. बल म्हणजे काय आहे? पहा, जर का स्थायुरूप, अजून आपण दाबाकडे गेलो आहे का? दाब म्हणजे तर आपल्याला पाहायचंच आहे नंतर. आपण आत्ता फक्त पाहतो आहे बल म्हणजे काय. बल म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट सरकवण्यासाठी, उचलण्यासाठी, ढकलण्यासाठी आपण जोपर्यंत तिच्यावर कोणत्याही प्रकारचं ताकद लावत नाही, ती उचलत नाही, तोपर्यंत ती वस्तू त्याच जागी असणार आहे. बरोबर? आणि हाच काय हो? गतिविषयक न्यूटनचा पहिला नियम आहे, हो की नाही? मग बल, यालाच बल म्हटलं जातं. बल ही एक अशी भौतिक राशी आहे, जर का आपण त्याची वैज्ञानिक व्याख्या करायची म्हटली तर बल ही एक अशी वैज्ञानिक भौतिक राशी आहे की जी दोन काय दोन अवस्था बदलण्यासाठी लागते. कोणत्या दोन अवस्था? तर स्थिर असलेली वस्तू स्थिरच असते, ती अवस्था तिची बदलण्यासाठी, आणि एक समान सरळ रेषेत गतिमान असलेली वस्तू तिची ती अवस्था बदलण्यासाठी जी भौतिक राशी लागते, किंवा ज्या भौतिक राशीचा उपयोग केला जातो तिला आपण बल असे म्हटलेलं होतं. बरोबर? कारण की ह्या दोन्ही अवस्था तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत आपण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बल लावत नाही, कोणत्याही प्रकारची ताकद लावत नाही. आणि त्यानंतर आपण त्याचे विविध प्रकार देखील पाहिलेले होते. प्रत्येकाची मी तुम्हाला उदाहरणं देखील दिलेली होती. पहा, संपर्क बलाचं उदाहरण काय सांगितलेलं होतं? संपर्क बलाचं उदाहरण उचलणे, ढकलणे, सरकवणे किंवा स्नायुबल, असं मी तुम्हाला संपर्क बलाचं उदाहरण सांगितलं होतं. नंतर असंपर्क बलाचं उदाहरण मी तुम्हाला काय सांगितलं होतं? चुंबकत्व सांगितलेलं. त्याच्यानंतर आपण लहानपणी खेळायचो बघा, डोक्यावरती पट्टी घासायची आणि पट्टी घासल्यानंतर खाली कागदाचे जे तुकडे ठेवलेले असतील ते तुकडे काय होतात? त्या पट्टीकडे आकर्षले जातात. हे कशामुळं होतं? तर घर्षण बलामुळं होतं. त्या दोघांमध्ये काय तिथं तयार होतं? त्या पट्टीमध्ये आणि तो आपल्या डोक्याचा पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये काय होतं? तयार घर्षण तयार होतं आणि ते काय केलं जातं? तिथं ओढले जातात. अशा पद्धतीनं घर्षण बलाचं उदाहरण दिलं होतं. नंतर संतुलित बल आणि असंतुलित बल याची देखील आपण उदाहरणं पाहिली. आणि आपण बल ही काही जी कन्सेप्ट आहे, ही संकल्पना आहे, ही गेल्या 2-3 लेक्चर्सपासून पाहत आहोत. पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण जडत्व म्हणजे काय पाहायचं आहे. जडत्व तसं पाहायला गेलं तर जडत्व म्हणजे जड असणे असा घ्यायचा नाही अर्थ, थोडंसं तो वेगळा आहे. काय आहे? पहा, एखादी स्थिर वस्तू ती जोपर्यंत स्थिर असते तोपर्यंत स्थिर असते जोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं बल लावत नाही. व्याख्या काय सांगते? पहा, आधी व्याख्या पाहूयात आणि नंतर मग आपण त्याचं समजून घेऊयात. वस्तू गतीच्या त्या स्थितीत आहे त्याच स्थितीत वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात. काय म्हटलेलं आहे हो? एखाद्या आता सपोज एखादा उदाहरण सांगते मी तुम्हाला. समजा एखाद्या मुलीची सवय असते की अजिबात कोणाशी बोलायचं नाही, आपलं एकटेकटं आपलं राहायचं, आपलं पण राहायचं, म्हणजे त्याचा याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे आपण तिला म्हणतो ना की ती रिजिड आहे,
कसली किती रिजिड आहे, म्हणजे कशी आहे ना, म्हणजे ती हा हलतच नाही आहे तिचा, म्हणजे स्वभाव बदलतच नाही आहे असं असू नये कोणी. ती थोडक्यात तेच इथं सांगितलेलं आहे, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती, वस्तू गतीच्या ज्या काही स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती त्याला जडत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पहा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. समजा एखादी गाडी पार्किंगला लावलेली आहे, किंवा एखादा बॉल स्थिर आहे, किंवा एखादा आता मी इथं खडू इथं ठेवलेले आहेत, हां हे स्थिर आहेत, खाली पुस्तक ठेवलेलं आहे हे स्थिर आहे, हे सगळे जे आहेत हे त्यांची कोणती गती आहे, हो स्थिर गती आहे. ते कोणत्या पोझिशनला आहेत, रेस्ट पोझिशनला आहे, ते त्याच स्थितीत राहणार आहेत. ओके, हे सगळे काय राहणार आहे, त्याच स्थितीत राहणार आहे. आणि बाहेरून रस्त्यावरून चाललेल्या गाड्या किंवा पार्किंगमधून चाललेली एखादी गाडी, आणखी काय सांगू शकतो आपण, रस्त्यानं चालत चाललेली माणसे, झोक्यावर झोका खेळणारा मुलगा, हे त्याच स्थितीत राहणार आहेत. जोपर्यंत त्या स्थितीत राहणार आहेत तोपर्यंत, कुठंपर्यंत, आपण त्याच्यामध्ये कोणताही बदल करत नाही, ते त्या स्थितीत राहणार आहे. म्हणजे गतिमान वस्तू गतिमान स्थितीत राहणार आहे, स्थिर वस्तू स्थिर स्थितीत राहणार आहे. ही काही जी वस्तूची गती आहे ह्या वस्तूच्या त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, तर जडत्व असे म्हटले जाते. पहा मग इथं जडत्वाचे एकूण तीन प्रकार दिलेले आहेत. जडत्वाला इंग्लिशमध्ये इनर्शिया असं देखील म्हटलं जातं. आणि हे कोणी शोधून काढले, हो हे वैज्ञानिक जो न्यूटन होता त्यानं शोधून काढलेलं आहे. काय आहे जडत्व, म्हणजे स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूही गतिमानच राहते. कुठंपर्यंत गतिमान ती तशीच राहते, जोपर्यंत आपण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं असंतुलित बल लावत नाही तोपर्यंत त्या दोन्हींची अवस्था ती तशीच्या तशीच असते. वस्तू गतीच्या त्या स्थितीत ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची तिची प्रवृत्ती, वस्तूची जी स्थिती आहे त्याच स्थितीत राहण्याची तिची प्रवृत्ती, म्हणजे तिला काय म्हटलं जातं, जडत्व म्हटलं जातं. पहा मग इथं काही प्रकार दिले आहेत, आपण ते प्रकार पाहूयात आणि त्याची उदाहरणं देखील पाहूयात. पहिला दिलेला आहे विराम अवस्थेतील जडत्व. काय दिलेलं आहे पहा, विराम अवस्थेतील जडत्व. एकदम सोपं आहे, व्याख्या काय सांगितलेली आहे पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. पहा वस्तूच्या अशा स्वभाव असा एक स्वाभाविक गुणधर्म असतो की ती तिच्या विराम अवस्थेत काय करू शकत नाही, हो तर बदल करू शकत नाही. अशी जी काही अवस्था असते त्या अवस्थेला म्हटलं जातं विराम अवस्थेतील जडत्व. उदाहरणार्थ पहा इथं काय दिलेलं आहे, बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. पहा असं का होतं, तर बस अचानक सुरू झाली, वस्तूचा स्वाभाविक गुणधर्म इथं काय सांगितलाय, विराम अवस्थेतला. जेव्हा केव्हा तुम्ही कुठेतरी गावाला जात असाल, हां, आणि तुम्ही बसलेला आहात आणि अचानक ड्रायव्हर आल्यानंतर त्यानं स्टार्टर मारल्यानंतर काय होतं, आपण अचानक कुठं फेकला जातो, मागच्या बाजूला फेकला जातो. हे असं का होतं, तर इथं पदार्थाचा कोणता गुणधर्म असतो, तर इथं पदार्थाचा जडत्व हा गुणधर्म असतो. आपण कसे आहोत सगळेजण, विराम अवस्थेत आहोत की नाही, आणि आपण ती आपली अवस्था बदलू शकतोय का, बदलू शकत नाही. म्हणून काय होतं, तर तिथं आपण जेव्हा तो ड्रायव्हर बस चालू करतो तेव्हा आपण काय होतो, मागच्या दिशेनं फेकले जातो. याला म्हटलं जातं विराम अवस्थेतील जडत्व. म्हणजे वस्तू ज्या काही स्वाभाविक गुणधर्म आहे ती काय करते, आपल्या विराम अवस्थेत बदल नाही करू शकत. अशा पद्धतीची जी काही अवस्था असते त्याला म्हणायचं विराम अवस्थेतील जडत्व. पहा दुसरं दिलेलं आहे गतीचे जडत्व. आता इथं काय पाहिलं आपण, स्थिर अवस्थेतली. आता इथं पाहूयात गतीचे जडत्व. गतीचे जडत्व म्हणजे काय, तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही. इथं काय सांगितलं होतं, विराम अवस्थेत बदल होऊ शकत नाही. आणि इथे काय सांगितलं आहे, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. पहा म्हणजे विराम अवस्थेत असलेली वस्तू ती त्याच्यात बदल जेव्हा नाही करू शकत तेव्हा त्या गुणधर्मांचं
विरामावस्थेतील जडत्व. आणि इथं काय सांगायचं तर जेव्हा एखादी वस्तू गतिमान असते तेव्हा ती तिच्या गतिमान असलेल्या अवस्थेत बदल करू शकत नाही, असं ज्या पद्धतीची जेव्हा सिच्युएशन येते तिला म्हणायचं गतीचे जडत्व. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, पहा तुम्ही आता पंखा चालू आहे हां, आणि पंखा चालू आहे म्हटल्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस असले तरी खूप गरम होते, तरी आपण काय करतो आहे पंखा लावते. मग पंखा लावल्यानंतर अचानक तुम्हाला काहीतरी केअर काढायचं आहे, काहीतरी करायचं आहे, मग तुम्ही फॅनचं बटन बंद केलं. केअर काढण्यासाठी फॅनचं बटन बंद केल्यानंतर डिरेक्टली बंद केल्या तो फॅन बंद होतो का बंद होत नाही? तेच जर का तुम्ही लाईट घेतली, लाईटचं बटन ऑन केलं, लाईट ऑन होते, लाईटचं बटन बंद केलं ती बंद होते. पण तेच पंख्याच्या बाबतीत होतं का? पंख्याच्या बाबतीत ते होत नाही. का होत नाही पंख्याच्या बाबतीत? कारण की पंखा कसा आहे, गतीमध्ये आहे. आणि जडत्वाच्या गुणधर्मामुळं, म्हणजे जर का वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर राहते, गतिमान असेल तर ती गतिमान राहते. मग जरी तुम्ही फॅन बंद करताय तरी तो लगेच बंद होतो का? लगेच बंद होत नाही, थोडा वेळ तो थांबत 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 हळूहळू 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 फिरत मग शेवटी काय होतो, तो शेवटी बंद होतो. ही जी काही अवस्था आहे किंवा हा जो काही गुणधर्म आहे याला गतीच्या जडत्वाचा गुणधर्म असं म्हटलं जातं. आणि म्हणून तो पंखा थोड्या वेळानंतर बंद होतो, बटन बंद केल्यानंतर देखील. ओके, आता पहा आणखी एक दिलेला आहे, बस थांबली की आपण काय केलं जातो, पुढे ढकलले जातो. हां आता पहा, जेव्हा बस थांबते गतीचं जडत्व बघतोय ना आपण, बस चालू झाल्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारची गती आलेली असते. हां गती आल्यानंतर आपण सगळेजण गतीमध्ये असतो, अचानक जेव्हा बस थांबते हां तेव्हा आपण काय केलं जातो, पुढे ढकलला जातो. का पुढे ढकलला जातो? कारण की आपल्यामध्ये गती असते, आपण गतिमान झालेलो असतो. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते, पहा तुम्ही खूप प्रवास केलेला आहे, 3-4 तासाचा प्रवास केलेला आहे, बस थांबल्यानंतरचं तर आपण पुढे ढकलला जातोच जातो. पण काहींना सवय असते, पहा जरी आपण उतरलो, ट्रेनमधून उतरलो, एसटीमधून उतरलो, तर घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला असं आपल्या बॉडीला असं फील होतं किंवा आपल्याला असं वाटतं की आपण अजून एसटीतच आहोत. आपल्याला कसं ते एसटी अशी चालू, एसटीमध्ये बसमध्ये बसल्याचाच आभास होत असतो. हे असं का होतं? तर गतीच्या जडत्वाच्या गुणधर्मामुळे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अजून आपण बसमध्येच आहोत, आपल्याला असं वाटतं की आपण ट्रॅव्हलिंगच अजून करत आहोत, कारण की आपण काय झालेलो असतो, गतिमान झालेलो असतो. आणि हे कोणामुळे होतं? गतीच्या जडत्वामुळे होतं. पहा तिसरं दिलेलं आहे, दिशेचे जडत्व. काय सांगितलेलं आहे पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व असे म्हणतात. पहा वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस्तू आपली दिशा बदलू शकत नाही याला म्हटलं जातं दिशेचे जडत्व. आता याचं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला सांगते, पहा वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरोधी दिशेला फेकले जातात. पहा जेव्हा तुम्ही घाटातून जाता, हो की नाही, घाटातून जाता, घाट असतो तेव्हा ज्या वेळेस ड्रायव्हर या बाजूला गाडी फिरवतो तेव्हा तुम्ही कोणत्या बाजूला ढकलले जाता, त्याच्या विरुद्ध बाजूला. गाडी ज्या वेळेस तुमच्या घाट उजव्या साईडला तो चलत असतो त्यावेळेस आपण कोणत्या बाजूला ढकलले जातो, डाव्या साईडला. असं का होतं? तर आपल्यामध्ये दिशेचं जडत्व आलेलं असतं, म्हणजे आपल्यामध्ये ती दिशा आलेली आहे. दिशेचे जडत्व हा गुणधर्म असतो, म्हणजेच वस्तूचा तो गुणधर्म आहे की त्यामुळे वस्तू त्याची काय करू शकत नाही, दिशा बदलू शकत नाही. जरी ड्रायव्हर वेगळ्या बाजूनी वळण घेत असला तरी आपण काय होतो, विरुद्ध दिशेला फेकले जातो, हो की नाही? याला म्हणायचं दिशेचे जडत्व. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे, हो जडत्व म्हणजे काय, वस्तूची असलेली स्थिती आणि त्याच स्थितीत राहण्याची वस्तूची प्रवृत्ती किंवा गुणधर्म आहे त्या स्थितीत राहण्याचा गुणधर्म त्याला म्हणायचं जडत्व. समजलेलं आहे? जडत्व कशाला म्हणायचं? वस्तूची आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती, म्हणजे स्थिर वस्तू स्थिरच राहणार, गतिमान वस्तू गतिमानच राहणार, याला म्हणायचं जडत्व. मग आपण एकूण त्याचे 3 प्रकार पाहिले. पहिला विरामावस्थेतील जडत्व, म्हणजेच वस्तूचा एक स्वाभाविक गुणधर्म असतो की ती विरामावस्थेत असेल तर तिची ती विरामावस्था ती बदलू शकत नाही. दुसरा पहिला आपण गतीचे जडत्व, गतिमान असेल तर तिची ती गती काय करू शकत नाही, हो गतीमध्ये बदल होऊ शकत नाही. आणि तिसरा पहिला आपण दिशेमध्ये बदल होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण जडत्व म्हणजे काय आणि जडत्वाचे प्रकार आणि ते एकमेकांच्या जडत्व हे कशाशी संबंधित आहे किंवा जडत्व हा पदार्थाचा गुणधर्म म्हणजे काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण थांबूयात.